महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. आम्हाला जातपात कळत नाही, आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे, जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. तर हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती हो जर परवा दिवशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्ख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील. मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून. काय झालं नाही झालं, पण आम्ही मान्य नाही ना ते केलं. आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच. मी ज्याला येत होते ना जरांगे पाटील मुंबईला, त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही, हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील. मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले, म्हणूनच या दाखवून दिले आम्ही या सगळ्या विधानसभेला. आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो. अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना, आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर. असं तुम्हाला वाटतंय रे? हे बघा, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये, मला काय वाटणे महत्वाचं आहे. माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे, कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत. आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही, आम्हाला जातपात कळत नाही, आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे, जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. बरोबर की नाही? मला एक मिनिट, मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगे पाटलांची बोलीन. मी काय बोलायचं ते साहेब, तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला आरक्षण बोलू द्याल त्यांच्याशी. बरोबर, काल तुम्ही एक नशिंदा घेतल्यानंतर जरांगे पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका. माझा आता दौरा आहे तुळजापूरपासून, उद्या चला तुळजापूरलाच आहे ते. उद्या सोलापूर पश्चिम मराठा दौरा चालू, उद्या मुक्कामी आहे तुळजापूरला. उद्या संध्याकाळी येत आहे तुळजापूर मध्ये ते. बरं, जरा फोन दे त्यांचा, मी त्यांच्याशी बोलून घेतो. काय बोलाय साहेब, तुमची कुठलीच अडचण नाही. तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली नाही त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवण्या सरकारचं कामच आहे, ती कुठलंही सरकार येऊ द्या, पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहू आणि ठामपणाने राहू. आमची एवढीच मुंबई आहे, आमची 50% ज्यातून मागणी आहे. परत तुम्हाला तेच सांगतो, जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल. याच्यासाठी केंद्रामध्ये बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे. हो माहिती आहे, सगळं माहिती आहे ना, त्यांनीच केलेलं आहे कारस्थान. बरोबर ना, हे सगळं त्यांना माहिती आहे ना. मग हे का नाही केंद्रात बोलत? आता पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री त्यांची बैठक झाली. बरोबर, सांगताना बाहेर काय सांगितलं? आरक्षणाबद्दल चर्चा झाली. काय झाली? काहीच नाही, काहीच चर्चा नाही. म्हणजे प्रश्न असा आहे ना, या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर. आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय डोके भडकवतंय किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला. हे आमच्या लक्षात आल्यानंतर जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय. जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये. हे पण हा, या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना, हे बघा जे लोकसभेला झालं ना ते त्यांना वाटते विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं. वाटते ना, त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्यासाठी तुमची माथी भडकवली जातील ती, हे बघा, ते भुजबळ बोलतात, तुम्हाला शिव्या देतात, बाकी ते ओबीसीना शिव्या देतात. याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील, हाताला काही लागणार नाहीये. हाताला काय लागणार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचं ठरलं. याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत, कळलं का? काय याच्यात मार्ग निघतो तो काढू आपण. आजपर्यंत काय झालं नसेल साहेब, आमचं एवढं मला जर समजा तुम्ही विचाराल ना, ते बाकीचे सगळे राजकारण करत आले. मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार. बरोबर की नाही? शेवटचा प्रश्न, मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे.
मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार, मला जातपात कळत नाही, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, समजलं? माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणचा लढा थांबवावा? मी सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत, माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन. शेवटचा एक प्रश्न आहे, तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे, तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू. नाही नाही, मला त्यांच्याशी बोलू देत, बोलल्यानंतर बोलू देत. ठीक आहे, समजलं? लक्ष